जालनामध्ये अमानुष लाठीमार केला गेला। कालची जालनाची घटना आणि जालियनवाला बाग याच्यामध्ये साम्य आहे। आमचं असं म्हणणं आहे, कालच्या जालनाच्या घटनेबद्दल जनरल डायर कोण याचा शासनाने नाव जाहीर केलं पाहिजे। मराठा कदापि हे सहन करणार नाही। पुढची दिशा काय असणार? पहिला टप्पा 10 तारीख येणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे। कालच्या घटनेला जबाबदार व्यक्तीचं नाव सांगितलं पाहिजे। आणि जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी जे मराठांच्या बद्दल जे अनाधिकार काढले, या उर्मट टिनपट जिल्हाधिकाऱ्याची ताबडतोब बदली झाली पाहिजे। या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीत तर 10 तारखेच्या दौऱ्यामध्ये मराठा समाजाचा क्रोध काय असतोय हे आम्ही मुख्यमंत्र्यांना दाखवून देऊ। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा।